झुक 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 अगीन गाडी, कोरोनाला हरवूया, आपल्या गावाला जाऊया, असा ठाम निर्धार करत पंढरपूर स्थानकातून 981 मजूर आणि विद्यार्थ्यांना घेऊन विशेष रेल्वे तमिळनाडूकडे रवाना झाली. सोलापूरहून 22 डब्यांची खास रेल्वे पंढरपूर रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी 10 वाजता आली. याआधीच सोलापुरात या रेल्वेचं निर्जंतुकीकरण झालं होतं. त्यानंतर पुन्हा पंढरपूर रेल्वे स्थानकावर देखील या खास रेल्वेचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. त्यानंतर पंढरपुरात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या तामिळनाडूच्या 610 कामगार मजूर विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर आणण्यात आलं. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, मंद्रूप आदी ठिकाणांहून 374 लोकांना पंढरपुरात आणण्यात आलं होतं. चलो आगे बढो, बीच में डिस्टन्स रखो एक दूसरे से. तामिळनाडूकडे जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नसल्यानं त्यांना गावाकडे जाण्यास परवानगी देण्यात आली. प्रत्येकी 560 रुपये तिकीट ठेवण्यात आलं होतं. रेल्वे प्रशासनाकडं 549,360 रुपये सर्व तिकिटांचे मिळून भरण्यात आले. एका डब्यात 80 लोक बसतात. मात्र कोरोनामुळं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी 54 लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली. ही ट्रेन रविवारी दुपारी 2 वाजता तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली या गावात पोहोचणार आहे. या सर्व लोकांच्या जेवणाची राहण्याची सोय त्या त्या गावातील प्रशासनानं, सामाजिक संस्थांनी तसंच कार्यकर्त्यांनी केली. याविषयी अधिक माहिती पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सागर कवडे यांनी दिली. गेले 1.5 महिन्यापासून रोजगारानिमित्त, कामानिमित्त जवळपास 981 लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये तामिळनाडूचे अडकून पडलेले होते लॉकडाऊनमुळं आणि संचारबंदी जिल्हाबंदीमुळं. या लोकांची संपूर्ण राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रशासनानं केलेली होती. आज त्यांच्या जाण्यासाठी व्यवस्था झालेली आहे आणि एक विशेष ट्रेनची व्यवस्था प्रशासनानं केलेली आहे. यामध्ये पंढरपूरमधील 610 व्यक्ती आहेत जे गॅलवे कंपनीमध्ये रोजगारासाठी आलेले होते, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले होते. अशा सर्वांना आपण आज निरोप देत आहोत आणि प्रशासनामार्फत त्यांची प्रवासादरम्यानची सुद्धा जेवणाची आणि पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. आज या व्यक्ती तामिळनाडूसाठी रवाना होत आहेत.